प्रश्न विचार तुम्हालाच विचारतो भाई नका त्याला नका विचारू मंत्र्यांना विचार आणि म्हणून या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून होईल का ज्याचा आश्वासन पूर्वी दिलं होतं ते आश्वासन पाळलं जाईल का नंबर दोन या घटनेच्या वेळेला सगळे मंत्री महोदय सगळे आमदार खासदार एसी मध्ये बसले होते आणि लाखो श्रीसेवक मात्र त्या उन्हातानामध्ये सगळे भरडून निघत होते त्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या जीवाशी खेळला गेला आणि म्हणून आणि एसी मध्ये पंचपक्वान्न होतीच ती सगळी मीडियाने दाखवली मी काय आरोप करण्यात त्याच्यामध्ये हासिल नाही म्हणून या बाबतीमध्ये त्यांनी इथे उत्तरात दिलंय की 5 लाख रुपये आम्ही त्या सगळ्या यांना दिलेला आहे माझं या माध्यमातून आपल्याला दोन प्रश्न आहेत फक्त एक निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी आपण करणार का नंबर दोन या चौकशीमध्ये ज्या कुणी 33 कोटी खर्च झाले होते या सगळ्या याला आणि त्या याच्यामध्ये ज्याला कुणाला कंत्राट दिली होती त्याची माहिती आम्हाला तुम्ही देणार का नंबर तीन तिसरा प्रश्न सन्माननीय भाई आता 6 मिनिटं झालीत प्रश्न विचारण्यात बरं का मी 12:19 प्रश्न सोड तुम्ही नंतर विचारा ना परत त्यांना उत्तर देऊ द्या मग बोला द्या दोन प्रश्नाची उत्तर तिसरा नंतर विचारू हो विचारा देणार नंतर चला सभापती महोदय एक अतिशय दुर्दैवी घटना झाली आणि साधारणतः महाराष्ट्रात अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा दुर्दैवी घटना झाल्यात तेव्हा तेव्हा शासन म्हणून काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती ही या संदर्भात मी जेव्हा घेतली तेव्हा प्रश्न क्रमांक एक की नैसर्गिक आणि दुर्दैवी आपत्ती जेव्हा होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये मी वाचून द्या प्लीज भाई भाई सभापती महोदया एक तुम्ही दोघे खाली बसा आधी सन्माननीय भाई जगताप दरेकर अहो तुमचं दोघांचं भाई जगताप काय झालं तुम्हाला खाली बसा आणि तुम्ही खाली बसा चला आणि अरे कारे करू नका सभागृहात खाली बसा शांत राहा दोघ हे पण मी अशाने तुम्हाला 2-3 वेळेला बोलायला देणार नाही शांत बसा चला भाई जगताप प्रवीण दरेकर खाली बसून बोलू नका ज्येष्ठ मंत्री बोलतायत हे बरोबर नाही सभागृहात अरे तुरे एकमेकाला करणं मी काढून टाकते पटलावरून काढून टाका हे अरे तुरेचं जे काय आहे ते बोला भाई माझी सुद्धा आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती आहे आग्रही विनंती आहे की अशा संवेदनशील प्रश्नावर जे सभागृह जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या मनात संदिग्धता दूर करण्यासाठी जे सभागृहाचा आयुधांचा आपण उपयोग करतो तिथं कृपया राजकारणासाठी या आयुधाचा उपयोग होता कामा नये ही विनंती आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा